महाराष्ट्र में आने वाले विधानसभा चुनाव की हलचल शुरू हो गई है। इसके तहत हिंगणघाट विधानसभा क्षेत्र में चुनावी गतिविधियां तेज होते हुए दिख रही है। चुनावी संसद में मतदाताओं ने रखे अपने विचार। विधानसभा चुनाव के रहते NBCN न्यूज द्वारा विधानसभा क्षेत्र के नागरिकों से चुनावी संसद में संवाद साधा गया। विधानसभा चुनाव के रहते नागरिकों ने अपने विचार प्रकट किए। विधानसभा चुनाव के बारे में नागरिकों का क्या कहना है? चुनावी संसद का प्रथम प्रसारण आने वाले दिनों द्वितीय तृतीय एवं चतुर्थ प्रसारण भी किया जाएगा। आपण आलो हिंगणघाट येथील बस स्टँड वर। महाराष्ट्रात केव्हाही निवडणुका लागू शकतात, त्या संदर्भात आपण नागरिकांचे मत जाणून घेणार आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे, आपल्याबरोबर अनेक नागरिक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे मला सांगा। काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे, आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात? आमचं म्हणणं आहे का, कारण की ह्या निवडणुकात काही नाही, पण ती महागाई वाढली। निवडणुका आल्यानंतर महागाई आणि कमी करतात, कमी आल्यानंतर पुन्हा वाढवत असं आहे। काय मतदारसंघात परिवर्तन होणार का? परिवर्तन याच्यात नाही। कोण निवडून येणार? काँग्रेस आहे, काँग्रेस तर आहे, ते काँग्रेस निवडून येणार। चांगली आपण कुठल्या गावाला आता काय करतात? छोटी आई मजुरी काय, कुठलं काम करतात का? शेतीचं काम करतात। शेती काय, शेतीची परिस्थिती काय आजची? फिकट आहे शेतीची परिस्थिती, काहीच नाही त्याच्यात। शेतमालाचे भाव काय आहे? शेतमालाचे ते माहीत नाही का भाव आहे ना, सरकारनं ठरवले माहिती नाही पण। लाडकी बहीण योजना आली आहे, त्या संदर्भात काय सांगणार? ते लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीचं काही तथ्य नाही वाटून राहिलं, काही कुणाला भेटले काही कुणाला नाही मिळाले, लय लोकांना नाही मिळाले बाया म्हणणार। विधानसभा क्षेत्रातल्या विकासापासून आपण खुश आहात? ते माहिती नाही आहे, माहिती नाही आहे। आणखी काही आपल्याबरोबर नागरिक आहेत, त्यांच्या सभा सांगू। काय म्हणणं आहे काकू, येणाऱ्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे, आपण काय बोलणार विधानसभेच्या निवडणुकीत? का बोलत आहे तर कोण नाही, कोणी निवडून येणार साईन बापा, आम्ही मत दिल्या। कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता कोणी मत दिल्या येणार साईन निवडून, काँग्रेस पक्ष येईन, कोणी येईन, काँग्रेस पक्ष निवडून यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? येईन। काय म्हणणार काका, तुमचं काय म्हणणार निवडणुकी संदर्भात काय बोलणार? मी म्हणतोय भाजप सरकार नको आहे महाराष्ट्रात, भाजप सरकार नको महाराष्ट्रात। कुठली सरकार पाहिजे तुम्हाला मग? काँग्रेस सरकार पाहिजे, काँग्रेस सरकार पाहिजे। का बरं असं परिवर्तन आपण करणार? हे लोकशाही वाढली, महागाई वाढली आणि हे लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्राला भिकारी करणं आहे। कोणते समजा अपंग आहे, कोणी काही आहे, अशा लोकांना दिलं तर ठीक आहे। लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारचं मनमानीच आहे, कधी मनमानी झाली लाडकी बहीण योजना म्हणजे। हां बरोबर आहे। विधानसभा क्षेत्रात झालेल्या विकासा संदर्भात काय बोलणार? विधानसभामध्ये काहीच नाही आहे, दम काही दिक्कत नाही, काय दिक्कत नाही, काय दम नाही त्या भाजप सरकारमध्ये, भाजप सरकारमध्ये दम नाही। म्हणजे यावेळेस परिवर्तन घडवणार असं? हो परिवर्तन घडवणार, परिवर्तन घडवणार। काही दिवसातच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्याचे वारेसुद्धा महाराष्ट्रभर व्हायला सुरुवात झाली। आपण हिंगणघाट शहरातल्या बस स्टँड या परिसरात आहो, नागरिकाची मत जाणून घेऊ, त्याचं काय म्हणणं आहे मला दादा सांग, कुठं राहते, काय नाव आहे? राज्य जगजीन भोंगाडे, कासनगावला राहतो सर। काय म्हणणं आहे यावेळेस विधानसभेत कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे साहेब? जो काम करण जास्त तो निवडून आला पाहिजे, मग जो काम करण आपल्या। कोण काम करणार? आता सगळेच काम करतात। तू नवयुवक आहे, तुला काय वाटतं कुठं सरकार आलं पाहिजे? सरकार तर आता आपलं BSP झालं पाहिजे, पण येत नाही। BSPचा उमेदवार निवडून आला पाहिजे असं वाटतं? हो हो हो। BSP जिथे तिकीट नाही राहणार इथं। हो मग आता समीर कुणावर आहे आणि महाविकास आघाडीचे काय उमेदवार उभे राहतील ते? महाविकास आघाडी झाली। तुमचं काय म्हणणं आहे काका, इथले हिंगणघाट विठ्ठल मंदिर वाड, भाऊराव ढोबळे, विठ्ठल मंदिर वाड, काय म्हणणं आहे येणाऱ्या काळात निवडणुका लागणार, कुठलं सरकार किंवा कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे? आता पाय हे सरकार चालू आहे, पण परिवर्तन गरजेचं आहे, परिवर्तनाची लाट आहे। जसं आता लोकसभेत झालं, म्हणजे अर्धा झालं, म्हणजे परिवर्तन नाही घडलं, पण ते आलं होतं त्याच्यावर, पण परिवर्तन व्हावं बा।
अशी अपेक्षा आहे. का बरं परिवर्तन पाहिजे? परिवर्तन का बरं म्हणजे असं कामाचे आहे, मुद्दे आहे, ह्या काय म्हणते त्याला अजून हे आहे ना काम, बेरोजगारी आहे, कामं आहे, एवढे शिकलेले पोरं. मेडिकल कॉलेजच्या संदर्भात काय म्हणणार? मेडिकल कॉलेज तर इथंच व्हायला पाहिजे, जामले गेलं म्हणत आहे. हे तर योग्य नाही ना. आमदार आपल्या इथचे एवढं म्हणजे कार्य सम्राट आमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार आहे, वर सरकार आहे, खाली सरकार आहे. हिंगणघाट तहसील हिंगणघाटमध्येच पाहिले पाहिजे अशी आपली महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे, हिंगणघाटलेच पाहिले पाहिजे. एकूणच आपण यावेळेस परिवर्तन घडवणार? आपण नाही घडवणार, पण घडवायला पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे? घडवायला पाहिजे आणि घडणार अशी अपेक्षा. आपण आलो हिंगणघाट येथील बस स्टँड या परिसरात. काही दिवसातच जे आहे विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागतील, त्या संदर्भात आपण लोकांचे मतं घेत आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, कुठला उमेदवार आला पाहिजे, कुठला उमेदवार नाही आला पाहिजे? आपण काही नागरिक आहे, त्यांचे संवाद साधू आहे, काय म्हणणं आहे? काका सांगा, कुठं राहता, काय नाव आहे? घाटसावली. घाटसावली. काय म्हणणं आहे विधानसभेच्या निवडणुका काही दिवसात लागणार, कुठली सरकार हवी तुम्हाला? आम्हाला जूनच पाहिजे. जूनच पाहिजे. हां. का बरं जुनं सरकार पाहिजे? जुन्याच्या व्यवस्था चांगली आहे, सुविधा चांगली आहे. कुठल्या कुठल्या सुविधा ज्या आहे सरकारनं दिल्या आहे? दिल्या ना आता. कुठल्या सुविधा दिल्या? हे दिल्या कास्तकाराला, पैसे हे देत आहे, सवलती देत आहे, पैसे देत आहे. आणखीन का पाहिजे? लाडक्या बहिणीचे पैसे भेटून राहिले जनतेले. हां. विधानसभा क्षेत्रातल्या विकासासंदर्भात काय सांगा? विधानसभा हे हायवे हे गावातले रोड हे सर्व स्वच्छ आहे, चांगले आहे, बनवणं चालू आहे. तेच सरकार हवी आपल्याला. हा, आपल्याला तेच पाहिजे. आणखी काही दादा आहे की? दादा सांगा, कुठं राहता, काय नाव आहे? गजानन मंगेकर. कुठं राहता? टाकळी. 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 टाकळी कोणती? धरणे टाकळी. नाही, निधा टाकळी. काय म्हणणं आहे विधानसभेसंदर्भात? कुठलं सरकार आलं पाहिजे? हां, कुठलं सरकार आलं पाहिजे असं वाटते आपल्याला? नवीन सरकार. नवीन सरकार पाहिजे. आणखी काही महिला पण आहे, आपण महिलांशी संवाद साधू. काकू सांगा, कुठं राहता, काय कुठलं काय नाव आहे? आम्ही घाटसावली आहे, आमचं नाव मोहिनी. काय म्हणणार ह्या विधानसभेच्या निवडणुका काही दिवसात लागणार, आपलं काय म्हणणं आहे? आम्ही काहीच नाही म्हणू शकत, काय म्हणणं आहे? काय कुठला कुठला पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे? मोदी सरकारचा. मोदी सरकार. आणि लाडली बहीण योजना दिली आहे, काय म्हणणार त्या संदर्भात? लाडकी बहीण हो भेटले. आपण कुशा? कुशा लाडली बहीण. हो, लाडली कुशा. आणखी काही नागरिक आहे, आणखी काही नागरिकांचा संवाद साधू आहे. काय म्हणणं आहे या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात? येणाऱ्या काही काळातच जे आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागतील, त्या संदर्भात पडदमसुद्धा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. आपण हिंगणघाटच्या बस स्टँड या परिसरात आहो, जे प्रवासी असतात त्याच्याशी आपण संवाद साधू आहे. त्यांचं काय म्हणणं आहे मला सांगा, ये काय नाव आहे, कुठं राहता? रमेश अभिमान गाटले, राहणार किनगाव. किनगाव. हो, चालेल. काही दिवसात निवडणूक लागणार आहे, कुठला आमदार आपण निवडून देणार? आपल्याला अतुल वांदिलेच पाहिजे. अतुल वांदिले पाहिजे. काँग्रेस. का बरं अतुल वांदिले पाहिजे? बरोबर आहे, तो याच्यासाठी हे करते का, शेतमालाला भाव नाही भेटत, काही नाही, का करणार आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतात, का नाही दिलं त्यानं कर्जमाफी दिली? यायनं दिली का कर्जमाफी? 40 आमदार निघून तो गेला सिंध्या. मग असं सरकार राहते का? सरकार पाडते म्हणून काँग्रेसचं सरकार चांगलं आहे. काँग्रेसचं सरकार चांगलं आहे. शेतमालाला ह्या 10 वर्षात भाव मिळाले? नाही नाही, 10 भाव अजिबात दिले नाही. 7000 वर भाव कापसाला देत नाही म्हणून सर कास्तकार मागे परिवर्तन पाहिजे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय म्हणणं? नाही नाही, ते लाडकी बहीण हे कामापुरती दिली आहे, निवडणुकीपुरती आहे. आता लगेचच पैसे बंद होणार आहे, निवडणूक आल्या का पैसे बंद, सरकार बदललं पैसे बदलले. आपण शेतकरी आहे, शेतबांधावर जे मजूर आहे लाडकी बहिणीमुळे मिळत नाही अशी खंत आहे शेतकरी. हो आहे ना, काही बायाला भेटले, काही बायाला नाही भेटत पैसे. हिंगणघाटमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला, त्या संदर्भात काय बोलणार? विकास विकास हिंगणघाटचा विकास. मेडिकल कॉलेजच्या संदर्भात काय बोलणार? मेडिकल कॉलेज आपल्या जामला गेलं ना. जामला गेलं. हो. कुठं पाहिजे होतं? बेल्याला पाहिजे होतं ना, आपल्या किनगावजवळ. बेला नाही घेतलं त्यानं, पहिले बेला सांगितलं होतं ना, आता हे जाममध्ये नेलं.
बेलाही नाही, हिंगणघाट नाही, जाम नाही. जाममध्ये समुद्रपूर तालुक्यात नेलं, हिंगणघाट तालुका असून कोणी एवढा मोठा कामाचा मग? एकूणच नाराजी आहे सरकार. नाही तर का सरकार तेच नाराजी आहे. काय म्हणणार काका, कुठं राहता, काय नाव आहे? माझं मनोहर जित्रुजी बोरकर, राहणार शेलू मुळपाड. काय म्हणणं आहे, येणाऱ्या काळात निवडणुका लागतील, काय म्हणणं आहे, कुठलं करणं म्हणजे आता मालाले भाव देणे, मालाला भाव पाहिजे. आपण काय करता, शेती करता? हो, सोयाबीनले, कापसाले, तुरीले भाव पाहिजे. किती एकरात सोयाबीन आहे? आमच्या आई एक ब्याग आहे, बाकी पराठी आहे 9 एकरात. काय अपेक्षित आहे? सोयाबीन किती होईल? सोयाबीन होईल तरी 7-8 लाखच्या जवळ, 10 कोटीच्या जवळ. येणाऱ्या काळात निवडणुका लागणार आहे, कुठलं सरकार पाहिजे आपल्याला? सरकार आता ह्या बोलला ना, याच पद्धतीने भाजपा पाहिजे, महाविकास आघाडी पाहिजे, कुठलं पाहिजे भाऊ? आता काँग्रेस पाहिजे, राष्ट्रवादी पाहिजे, काँग्रेसचं सरकार पाहिजे. 10 वर्षात शेतीच्या भाव होते, 10 वर्षात मिळाले आपल्याला? नाही काही ना, 18 पासून कमीवर असं आणलं. 18 मध्ये मी मकान बांधलं तर 18 पासून उत्पन्नही कमी आलं आणि भावही कमी आला. म्हणजे भाव नाही मिळाले शेतकऱ्याला, त्याच्यामुळे नाराज आहे? हा, म्हणजे परिवर्तन घडवणार काय आज? परिवर्तन. हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेजचा मोठा मुद्दा होता, त्या संदर्भात काय सांगा? ते नाही, तेवढं नाही मला माहित. कुठले कुठले कामं झाले हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात? चालू साहेब कामं, आता कामं आता घरं बांधत जाते, पाडत जाते, पुन्हा नवीन बनवत जाते. आपलं एक झोपडंच नाही तयार होत. तुमचं एक झोपडं नाही झालं, पण तुम्हाला घरकुल नाही मिळालं? नाही नाही, मला घरकुल नाही. त्याच्यासाठी प्रयत्न केले कुठले? केले, दुसऱ्याला दिलं. दुसऱ्याने म्हणजे कोणाला देते? म्हणजे आता दुसऱ्याला आलं, मला लागून आलं तर त्याचं नाव घालून द्यायचं, त्याला देऊन द्या. हे नाव कोण घालते? हे असेच सरपंच आहे. घरकुलचा लाभही नाही मिळाला? नाही नाही, काहीच नाही भेटला. जे पैसे भेटले ते दुसऱ्याला गेले, अंधरून काम झालं. हे सरकार आपल्या हिताचं नाही असं म्हणणार? नाही साहेब. एकूणच आपण हिंगणघाटच्या जे आहे बस स्टँड परिसरात आलो आहोत, अनेक शेतकरी आहे, शेतकऱ्याची सभा साधत आहोत, काही नागरिकाची सभा साधणार आहोत, आणखी काही नागरिकाची सभा साधू या, त्यांचं काय म्हणणं आहे? आपण आलो आहोत हिंगणघाटच्या बस स्टँडवर, काही दिवसातच ज्या महाराष्ट्राच्या निवडणुका लागतील त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. आता नागरिकाची सभा साधत आहोत, त्यांचं काय? दादा कुठं राहता, काय नाव आहे तुमचं? माझं नाव उमेश आहे. कुठे राहता? मी राहतो धरणे टाकू. काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं एकच आहे का, प्रॉपर हिंगणघाट जे आहे सिटी, इतकाच प्रॉब्लेम रोडचा एवढा आहे, हां, तर ग्रामीण भागातला किती असेल? काय म्हणणं आहे हिंगणघाटात आपण येतं मतदारसंघ आपलं कुठे? माझं मतदारसंघ देवळी पुलगाव येतो, पण मी इथे माझे सासरे आहे त्यांच्यासाठी आलो. काय परिस्थिती आमच्या हिंगणघाटची? तुमच्या हिंगणघाटची परिस्थिती एवढी बेकार आहे का, आमच्या देवळी तालुक्यापेक्षाही बेकार आहे. कारण आमच्या देवळीत रोड तरी चांगले आहे, पण इथे साधा रोडसुद्धा नाही चालायला, पैदलसुद्धा नाही चालू शकत अशा पोझिशनचे 60-70 वर्षाचे बुढे, गड्डे आहे, कुठे उंच माती आहे, हां, कुठे काही पडून आहे. मोठ्या प्रमाणात हिंगणघाटामध्ये विकास झाला दादा? केव्हा झाला, कुठे आहे, प्रॉपर दाखवा ना. मी दाखवतो तुम्हाला, रोडनी चला, माझी बाईक घेतो, रोडनी फिरू आपण, लाईव्ह करा तुम्ही. बाईकच्या हिशोबाचे रोड, बाईकच्या तर सोडा, पण पैदलच्या हिशोबाचे रोड नाही ना आमच्या इथून. इथे इथून जे बस जाते ना मुलांसाठी, ते सुद्धा यांनी बंद केलेली आहे. कशामुळे का रोड खचून आहे, यांनी पाहिला आहे का एस टी महामंडळवाल्यांनी? रोडमुळे शिक्षणाचा सर्व बट्ट्याबोळ होत आहे मुलांचा. आज 30-40 मुलं आहे इथे शिकायला, इथे अलीपूरपर्यंत हा मुलांचा सर्व बट्ट्याबोळ झाला आहे. जनप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे होतं या गोष्टीवर. या गोष्टीवर सर्वांचंच लक्ष पाहिजे, जनप्रतिनिधीचंच नाही, ह्या कुणावर साहेबाचं सुद्धा लक्ष पाहिजे. मग अल्लीपूरपर्यंत जर जाणं प्रॉपर, जेव्हा हिंगणघाट पडते तालुका यांना अल्लीपूर, तिथची पोझिशन पाहून घ्या रोडची. म्हणजे देवळी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास झाला? याच्या मोठ्या प्रमाणात नाही झाला, पण 50% याच्यापेक्षा केव्हाही चांगला आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रापेक्षा देवळी विधानसभा केव्हाही चांगला आहे? केव्हाही चांगला आहे, कारण बस आहे, आलं का लक्षात, मुलांना जाण्या येण्याकरता. इथे समजायचं बससुद्धा नाही आहे. अल्लीपूरचे मुलं कशाने येतात? बाईकने येतात, कुणी ॲटोने येतात, कुणी कशाने येतात? मुलं किती आहे इथे शिकायला अल्लीपूरचे?
एकूणच आपण दादाची सभा साधला, दादा दे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात नसले ते देवळी या मतदारसंघात येते, पण हिंगणघाटच्या रोडची अवस्था किंवा विकासाची अवस्था आहे त्याबद्दल यांनी खंत व्यक्त केलेली आहे. बीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणोरकर.